नमस्कार मित्रांनो, रिलायबल परिवारात मी गोविंद रोडगे आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज आपण चालू घडामोडीच्या सिरीजमधील सेशन क्रमांक 63 सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी सुरुवातीला, ज्या विद्यार्थ्यांना रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा आहे, त्यांनी रिलायबल SPK हे ॲप प्ले स्टोअरवरून नक्की डाउनलोड करून घ्या. दुसरं महत्त्वाचं, रिलायबलचंच टेलिग्राम चॅनल आणि फेसबुक पेज यालाही तुम्ही नक्की जॉईन करा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जे आपण रेगुलर व्हिडिओ अपडेट करत आहोत, असं रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद हे यूट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. तर आज आपण सुरुवातीला पाहणार आहोत महत्त्वाचा पुरस्कार, ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा आबेल पुरस्कार. तर हा आबेल पुरस्कार, तर या पुरस्काराला गणितातील नोबेल असं सुद्धा संबोधलं जाते, लक्षात ठेवायचं, आबेल पुरस्कार. तर 2020 आबेल पुरस्कार आपण पाहणार आहोत कोणाला मिळाला. हिलेल फर्स्टेनबर्ग, नाव लक्षात ठेवा, हिलेल फर्स्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्ग्विलिस. ग्रेगरी मार्ग्विलिस या दोघांना हा पुरस्कार मिळाला आहे, लक्षात ठेवा. हिलेल फर्स्टेनबर्ग हे जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठामधले निवृत्त प्राध्यापक आहेत, लक्षात ठेवा. हिलेल फर्स्टेनबर्ग कुठले? जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आहे. आणि ग्रेगरी मार्ग्विलिस हे येल विद्यापीठातील माजी प्राध्यापक आहेत. ह्या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवा. आता 2019 पुरस्कार, 2020 पाहिला, 2019 हा पुरस्कार कॅरेन उलेनबेक यांना मिळाला होता. कॅरेन उलेनबेक यांना मिळाला होता, त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या हा पुरस्कार मिळणार आहे. कॅरेन उलेनबेक हा पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या गणिततज्ज्ञ ठरल्या होत्या, पहिल्या महिला गणिततज्ञ कॅरेन उलेनबेक, अमेरिकेच्या होत्या त्या. हे एक इथं लक्षात ठेवा. आता आबेल पुरस्काराविषयी काही माहिती. नॉर्वेजियन गणिततज्ज्ञ निल्स हेनरिक आबेल यांच्या नावे नॉर्वे सरकारतर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे, आणि जो गणितीय शास्त्रामध्ये सर्वोच्च योगदानासाठी 2003 देण्यात येतो. 2003 हा पुरस्कार देण्यात येतो. त्याचं स्वरूप लक्षात ठेवा, 75 लाख नॉर्वेजियन क्रोनर, 75 लाख नॉर्वेजियन क्रोनर असं त्याचं स्वरूप आहे. 75 लाख नॉर्वेजियन क्रोनर म्हणजेच जवळपास 8,34,000 डॉलर्स. डॉलर्समध्ये म्हणलं तर 8,34,000 डॉलर्स लक्षात ठेवायचं, 8,34,000 डॉलर्स एवढं त्याचं स्वरूप आहे. तसेच 2007 भारतीय वंशाचे अमेरिकी गणिततज्ज्ञ आर श्रीनिवास वर्धन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 2007 भारतीय वंशाचे अमेरिकी गणिततज्ज्ञ आर श्रीनिवास वर्धन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा, हा हिलेल फर्स्टेनबर्ग आणि ग्रेगरी मार्ग्विलिस हे इथं लक्षात ठेवायचं. आता 2003 आज आणखी एक पुरस्कार आपल्याला पाहायचा आहे, रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार. आपण पाहिलेला आहे पुरस्कार 2003 या पुरस्काराची, म्हणजे 2003 हा पुरस्कार दिला जातो. तर रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार 2020 हा आपण पाहिलं होतं जावेद अख्तर यांना देण्यात आला. कोणाला देण्यात आला? तर जावेद अख्तर यांना. कोणता पुरस्कार? रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार जावेद अख्तर यांना देण्यात आला 2020 हा पुरस्कार. आता जावेद अख्तर यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे दोन पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत, इथं लक्षात ठेवा. पद्मविभूषण पुरस्कार नाही मिळालेला. कोणता मिळालेला आहे? पद्मश्री आणि पद्मभूषण. आता जावेद अख्तर हे 2010 ते 2016 या दरम्यान ते राज्यसभेचे सदस्यसुद्धा होते, ही एक महत्त्वाची माहिती. आता पुरस्कार कोणत्या व्यक्तींना दिला जातो? तर धर्मनिरपेक्षता, तर्कवाद यावर निर्भीडपणे आपले मत मांडणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. आता या पुरस्काराची सुरुवात आपण पाहिली 2003, तर मग 2003 पहिला पुरस्कार जेम्स रँडी यांना देण्यात आला होता.
जेम्स रँडी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता, पहिला पुरस्कार. आणि 2019चा पुरस्कार म्हणजे या आधीचा पुरस्कार, रिचर्ड डॉकिन्स 2019चा पुरस्कार रिक्की गेरवाईस यांना देण्यात आला. रिक्की गेरवाईस यांना हा पुरस्कार देण्यात आला 2019चा. आता 2019 आता आणखी एक लक्षात ठेवायचं इथं, याआधी हा पुरस्कार एथिएस्ट अलायन्स ऑफ अमेरिकातर्फे देण्यात येत होता. याआधी हा पुरस्कार कोणातर्फे देण्यात येत होता? रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार एथिएस्ट अलायन्स ऑफ अमेरिकातर्फे. पण 2019पासून हा रिचर्ड डॉकिन पुरस्कार हा सेंटर एन्क्वायरीकडून देण्यात येत आहे, सेंटर एन्क्वायरीकडून देण्यात येत आहे. ही एवढा बदल इथं लक्षात ठेवा. म्हणजे वन लायनर स्वरूपातही प्रश्न आला आणि अबक स्वरूपातही प्रश्न आला तरी आपल्याला हे दोन्ही प्रश्न बरोबर येण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. तर यासोबतच आणखी आपल्याला महत्त्वाचा पुरस्कार पाहायचा आहे, तो म्हणजे नारी शक्ती पुरस्कार. 1991ला नारी शक्ती पुरस्काराची स्थापना झालेली. याचं स्वरूप किती आहे? 1 लाख रुपये. नारी शक्ती पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये. या पुरस्काराला पूर्वी स्त्री शक्ती पुरस्कार असं सुद्धा म्हणलं जायचं. नारी शक्ती पुरस्कारालाच काय म्हणलं जायचं? स्त्री शक्ती पुरस्कार. हे एक इथं लक्षात ठेवा. त्यानंतर आता लक्षात ठेवायचं आहे की 2019 सालचे जे पुरस्कार आहेत, 2019 सालचे पुरस्कार 8 मार्च 2020 रोजी कधी 8 मार्च 2020 रोजी एकूण म्हणजे 2019 सालचे पुरस्कार आहेत कधी वितरित करण्यात आले? 8 मार्च 2020 रोजी एकूण भारतातील 15 महिलांना हे पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आले. लक्षात ठेवायचं, एकूण किती? 15 महिलांना हा पुरस्कार देण्यात आले. हा पुरस्कार महिला सक्षमीकरणात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या देशभरातील म्हणजे देशभरातील ज्या काही महिला असतील किंवा संघटनांना कोणातर्फे देण्यात येतात ते लक्षात ठेवा. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे दरवर्षी 8 मार्चला हे पुरस्कार देण्यात येतात. हे एक लक्षात ठेवा. यासोबतच आपण आणखी एक पुरस्कार रिवाईज करणार आहोत, डॅन डेव्हिड पुरस्कार. वन लायनर स्वरूपातही प्रश्न येऊ शकतो, डॅन डेव्हिड पुरस्कार. तर हा डॅन डेव्हिड पुरस्कार हा गीता सेन यांना वर्तमान श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला? गीता सेन. डॅन डेव्हिड पुरस्कार गीता सेन यांना देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना डेबोरा डिनीज यांच्यासोबत विभागून मिळालेला आहे. गीता सेन यांना डेबोरा डिनीज यांच्यासोबत विभागून मिळालेला आहे. हे एक लक्षात ठेवा. आता डॅन डेव्हिड पुरस्कार हा 2002पासून देण्यात येतो. 3 श्रेणीमध्ये देण्यात येतो तो, 3 वर्गांमध्ये, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. $1 दशलक्ष आणि मानपत्र, $1 दशलक्ष आणि मानपत्र असं याचं स्वरूप आहे, लक्षात ठेवायचं आहे. असे हे महत्त्वाचे पुरस्कार आपण इथं पाहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आणखी महत्त्वाचं पाहायचं आहे, प्रबलित मिशन इंद्रधनुष्य आपल्याला पाहायचं आहे. आता त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतो. तर प्रबलित मिशन इंद्रधनुष्य तर हे कशाच्या संदर्भात आहे? तर केंद्र सरकारनं 2 डिसेंबर 2019 रोजी 2 डिसेंबर 2019 डेट लक्षात ठेवा. ही आपली महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली, प्रबलित मिशन इंद्रधनुष्य, कधीपासून? 2 डिसेंबर 2019 पासून. तर अखिल भारतीय म्हणजे अखिल भारतभर 90% संपूर्ण लसीकरण व्याप्ती गाठण्याच्या उद्देशानं हे अभियान 27 राज्यांमधील 272 जिल्ह्यांमध्ये राबवलं जाणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि या अभियानांतर्गत आठवड्याभरात 4 फेऱ्यांची लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. हे एक इथं लक्षात ठेवायचं. आता प्रबलित मिशन इंद्रधनुष्य आता हे 2.0 आहे, परंतु आता ही प्रबलित इंद्रधनुष्य मिशन कधीपासून सुरुवात करण्यात आलेली म्हणजे उद्घाटन कधी करण्यात आलं होतं याचं? तर ऑक्टोबर 2017मध्ये या अभियानाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. हे एक इथं लक्षात ठेवायचं. सातत्यानं कमी लसीकरण पातळी असलेले जिल्हा
आणि शहरी भागात लक्ष केंद्रित करून 90% लसीकरण व्याप्ती गाठण्याचं उद्दिष्ट या अभियानाचं होतं। तर ही लक्षात ठेवा, ही प्रबलित मिशन इंद्रधनुष्य जो परीक्षेच्या दृष्टीने आपल्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर आपल्याला आणखी एक पाहायचं आहे महत्त्वाचं, जे प्रश्न परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, ते म्हणजे बोलो ॲप। तर बोलो ॲप विचारू शकते कोणातर्फे सुरू करण्यात आलं, हे बोलो ॲप जे आहे ते गुगल कंपनीनं सुरू केलेलं आहे। वन लाईनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो की बोलो ॲप खालीलपैकी कोणी सुरू केलं, गुगल। गुगलची स्थापना लक्षात ठेवा 1998 गुगलनं सुरू केलं हे बोलो ॲप, मार्च 2019 सुरू केलेलं आहे। कशासाठी आहे तर हे प्राथमिक शाळांमधील बालकांना भाषा पण लक्षात ठेवा हिंदी आणि इंग्लिश, हिंदी आणि इंग्लिश इंग्रजीचं वाचन शिकण्यास मदत करणार आहे। तिथं मराठी देऊ शकतात लक्षात ठेवा, हिंदी आणि इंग्लिश। तर हे ॲप एक आपल्याला इथं बोलो ॲप लक्षात ठेवायचं आहे, गुगलची स्थापना पण आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, आपण याआधीच्या सेशनमध्ये म्हणजे 61व्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, आपण 61व्या सेशनमध्ये पाहिलं होतं न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली। परंतु आता म्हणजे हा तो आपण राज्यसेवेच्या अँगलने प्रश्न घेतला होता, कारण की राज्यसेवेच्या अँगलनं तो घेतला होता, आता हा कंबाईनच्या अँगलनं प्रश्न पाहायचा आपल्याला, कारण की यांची आता न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आलेली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली 28 एप्रिल 2020 रोजी, त्यांनी ती शपथ घेतलेली लक्षात ठेवायचं, 28 एप्रिल 2020 रोजी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली। 61व्या सेशनमध्ये आपण ते पाहिलं होतं न्यायमूर्ती भूषण, आता यांची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यांनी कोणाची जागा घेतली, आता सांगितलं न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची त्यांनी जागा घेतलेली। तर आता दीपांकर दत्ता यांचा परिचय लक्षात ठेवा, त्यांचा जन्म कोलकाता या ठिकाणी झालेला आहे, 1965 कोलकाता या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांच्याबद्दल जर आलं तर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय, प्रश्न असा येऊ शकतो खाली म्हणजे कोणत्या कोणत्या उच्च न्यायालयात त्यांनी काम केलेलं आहे, कलकत्ता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय, तसेच काही काळ सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा 4 ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली लक्षात ठेवायचं हे एक, म्हणजे कुठं कुठं त्यांनी सेवा बजावली तर तो एक प्रश्न येऊ शकतो। त्यानंतर आता आपण मुंबई उच्च न्यायालयाची माहिती पाहणार आहोत, तर आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना लक्षात ठेवायची 14 ऑगस्ट 1862 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना लक्षात ठेवायची 14 ऑगस्ट 1862 याचे खंडपीठ 3 आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे लक्षात ठेवा, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी। परीक्षेत प्रश्न येतो की म्हणजे या उच्च न्यायालयाचे हे खंडपीठ आहेत, तर याचे 3 खंडपीठ आहेत, पणजी, नागपूर आणि औरंगाबाद। त्यानंतर याचे पहिले मुख्य न्यायाधीश आपल्याला लक्षात ठेवायचे मॅथ्यू रिचर्ड सॉस 1862 ते 1866 ह्या दरम्यान ते पहिले मुख्य न्यायाधीश होते मुंबईचे, ही एक्स्ट्रा माहिती तुमच्या लक्षामध्ये राहू द्या, पहिले मुख्य न्यायाधीश। आता मुंबई उच्च न्यायालयाच्या महिला मुख्य न्यायाधीश पण लक्षात ठेवायच्यात आपल्याला, सुजाता मनोहर या मुंबई उच्च न्यायालयाच्या महिला मुख्य न्यायाधीश राहिलेल्या आहेत, सुजाता मनोहर। त्यानंतर विजया तहिलरामानी आणि मंजुळा चेलूर 3 महिला मुख्य न्यायाधीश राहिल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या, मंजुळा, चेलूर। तर हे जे दीपांकर गुप्ता आहेत, सॉरी दीपांकर दत्ता जे आहेत, तर ते मुंबई उच्च न्यायालयाचे 45वे
मुख्य न्यायाधीश ठरलेले लक्षात ठेवा. कितवे? 45वे मुंबईचे मुख्य न्यायाधीश ठरले आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ठरले आहेत. याआधी आपण पाहिलं 44वे कोण होते तर भूषण धर्माधिकारी, न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी. आणि याआधीचे 43वे म्हणलं तर प्रदीप नंद्राजोग, प्रदीप नंद्राजोग. आपण यांची माहिती पाहिलेली 61व्या सेशनमध्ये, प्रदीप नंद्राजोग. असे हे महत्त्वाची माहिती या म्हणजे आज आपण कोणते कोणते पॉईंट डिस्कस केले तर सुरुवातीला आपण म्हणजे 3 नंबरला बोलो ॲप डिस्कस केलं जे गुगलनं सुरू केलेलं आहे. प्रबलित मिशन इंद्रधनुष्य 2.0 हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. आणि महत्त्वाचा पुरस्कार जो आबेल पुरस्कार हा पण आपण डिस्कस केलेला आहे. यासोबतच आपण 3 ते 4 महत्त्वाचे इतर पुरस्कारही डिस्कस केलेले आहेत. तर चालेल मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला कमेंट देऊन नक्की कळवा की आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत. आपल्याला येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आणि PSI ST IAS या दोन्ही परीक्षेसाठी समोर ठेवून आपण ही सिरीज, चालू घडामोडीची सिरीज सुरू केलेली आहे. तर आपण खूप छान प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद. चालेल, पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू. गॉड ब्लेस यू.